मोटवाणी रोडवरील पाटीदार भवन आणि शिखरेवाडी इथं गणेशमूर्ती विक्रेत्या स्टॉलधारकांनी आपली दुकानं थाटली आहे. गणेशमूर्तीबरोबरच सजावटीचं साहित्य आणि पूजा साहित्य या ठिकाणी उपलब्ध असल्यानं नागरिकांना सोयीस्कर झालंय. जेल रोड येथे श्री गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल थाटण्यात येत असल्यानं वाहतुकीला अडथळा येतो म्हणून शहर वाहतूक शाखेनं आणि गाळ्यामागील जागा मालकानं हरकत घेतली होती. मूर्ती विक्रेत्यांच्या स्टॉलधारकांनी चाचक अटींमुळं मनपाच्या लिलावात भाग न घेता स्वतःच्या खासगी जागेत मोटवाणी रोड येथील पाटीदार भवन आणि शिकरेवाडी येथील मोकळ्या खासगी जागेत विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. दरम्यान येथील गणेशमूर्ती विक्रेत्यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली. भक्तांचे हार्दिक अभिनंदन. आपल्या जुनं मंडळ गणेशमूर्तीचं मंडळ बिटकोरचं जागेवर विस्तरण झालेलं आहे. ते पाटीदार भवन इथं लावण्यात आलेले सर्व गणेश भक्तांनी लाभ घ्या. आपण मध्ये जे ठिकाण आलेलं आहे सगळ्या गिरक भवन गिरक माता भगवानी पाटीदार भवन इथे पाटीदार भवन येथे लावण्यात आलेल्या स्टॉलमध्ये फक्त गणेशमूर्तीच नव्हे तर सजावटीस लागणारे साहित्य आणि पूजा साहित्य देखील उपलब्ध असल्यानं नाशिक रोड जेल रोड परिसरातील नागरिकांना हे स्टॉल सोयीस्कर झालेत. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर घराघरात आणि सोसायटी कॉलनीत छोट्या मंडळांच्या देखाव्यासाठी विविध शोभिवंत वस्तू लाइटिंग आदी विक्रीस दाखल झालेत. तसेच ठिकठिकाणी सीडी विक्रीच्या दुकानात श्री गणरायाची गाणी लावली जात असल्यानं संपूर्ण परिसर भक्तिमय झालाय. वेद न्यूज साठी सिनियर करस्पॉन्डंट अनिल गुंजाळ, नाशिक रोड.